बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोरोना निर्बंधांच्या संदर्भातली. ती म्हणजे एकतर निर्बंध अधिक कडक ठेवले पाहिजेत नाहीतर सूट दिली पाहिजे असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. आणि यामुळे कठोर निर्बंधांना मंत्रीही कंटाळलेत का असा सवाल आता उपस्थित होतोय. आपल्याला समाजाच्या हिताचं आणि राज्यासाठी गरजेचं असलेले निर्णय आता घ्यावे लागतील असंही टोपे म्हणालेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती राज्यात अजूनही निर्बंध लागू आहेत आणि याच निर्बंधांवरून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. मी स्वतः हा मुद्दा अतिशय प्रकर्षाने मांडला की एकतर निर्बंध व्यवस्थित कडक ठेवले पाहिजेत नाहीतर मग आपल्याला सूटच दिली पाहिजे. एक महत्वाची बातमी ती म्हणजे राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी सुद्धा कोरोनाची दुसरी लाट ही पूर्णपणे ओसरायला मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक कालावधी लागतोय. यातच 8 जिल्ह्यात बाधितांचं प्रमाण अजूनही 5% अधिक असून त्या ठिकाणी चिंताजनक स्थिती कायम आहे आणि यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचं आवाहन राज्य सरकार करत आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंतच दुकानं हातगळ हे उघडी राहणार आहेत. पण आमच्या गोष्ट एक अनेक लोकप्रतिनिधींनी लक्षामध्ये आणून दिली की बाबा दुकानं बंद होत आहेत पण हातगाडेवाले हॉकर्स वगैरे हे सगळेजण सर्रास उशिरापर्यंत थांबतायत. त्यामुळं माझं सगळ्यांना सांगणं आहे, पोलीस खात्याला आम्ही सांगितलेलं आहे, 4 च्या पुढं हे सगळं सक्तपणे बंद झालं पाहिजे.